फक्त हा साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय करा व वाढलेली युरिक ॲसिड व जॉईंट पेनच्या समस्या यापासून घरच्या घरी अगदी सहजतेने लगेचच सुटका करावा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी जॉईंट पेनच्या त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती अत्यंत नॅचरल आणि रामबाण उपाय घेऊन आले आहे. हा उपाय केल्याने जॉईंट पेनचे जे दुखणे आहे ते बरे होण्यास मदत होणार आहे. तसेच शरीरात जर युरिक ॲसिड वाढून त्रास होत असेल तर युरिक ॲसिड कमी होण्यास देखील यामुळे मदत होणार आहे. म्हणजेच यामुळे युरिक ॲसिड हळूहळू कमी होऊन जॉईंट पेनच्या समस्या यामुळे बऱ्या होतात. तर यासाठी आपल्याला लागणार आहे ॲपल सायडर व्हिनेगर, यालाच आपण सेबका सिरका म्हणून देखील ओळखतो. ॲपल सायडर व्हिनेगर हे जॉईंट पेनच्या त्रासापासून सुटका देण्यासाठी खूप फायदेशीर आणि महत्त्वपूर्ण ठरते. तर येथे मी थोडेसे काढून घेणार आहे. ॲपल सायडर व्हिनेगर आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा मोठ्या ड्रायफ्रूटच्या दुकानात देखील अगदी सहजतेने मिळून जाते. आणि यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस हे भरपूर प्रमाणात असते, जे आपल्या शरीराकरता खूप उपयुक्त आणि फायदेशीर ठरते. येथे मी एक ग्लास घेतले आहे, यामध्ये आपण कोमट पाणी टाकणार आहोत. एक ग्लास भरून कोमट पाणी घ्या. या पाण्यामध्ये फक्त एक चमचा भरून ॲपल सायडर व्हिनेगर टाकायचे आहे आणि यातच दुसरा पदार्थ म्हणजे मध. एक चमचा भरून मध यामध्ये टाका. यासाठी आपण कुठल्याही कंपनीच्या मधाचा वापर करू शकतो. हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे तयार झालेले मिश्रण सकाळी अनाशापोटी दररोज तयार करून पिऊन घ्यायचे आहे. असे जर तुम्ही केले तर यामुळे युरिक ॲसिडच्या समस्या तर निघून जातातच, परंतु जॉईंट पेनच्या त्रासापासून देखील हळूहळू पूर्णपणे सुटका होण्यास मदत होते. 8 ते 15 दिवसातच तुम्हाला यापासून लगेचच फायदा जाणवणार आहे. आणि पुढे देखील तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल, यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदाच होणार आहे. परंतु हे सकाळी तयार करून मगच याचा वापर करायचा आहे. आहे की नाही अगदी साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.